मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि आज आपण मस्तपैकी मलईदार तिळगुळचे लाडू तयार केलेले आहेत। होय, आपल्या घरामध्ये लहान मुले असतात किंवा वयस्कर व्यक्ती असते आणि त्यांना कडक तिळगुळ लाडू आहेत ना चावायला खूप त्रास होतो, तर हे जे लाडू आहेत ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण एन्जॉय करू शकतात, कारण का सहज चावले जातात आणि खायला मजा सुद्धा येते। कारण या लाडूची पद्धत आहे ना एकदम वेगळी आहे आणि खाताना आहे ना मस्तपैकी मलईचा असा स्वाद मिळतो। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे मलईदार तिळगुळ लाडू आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते। इथे मी पॉलिशचे तिळ घेतलेले आहे, त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे आणि गूळ आहे ना तो साधा गूळ घेतलेला आहे। बदामाचे काप, पिस्त्याचे काप, शेंगदाणे मी भाजून साळं वगैरे काढून ठेवलेले आहेत। त्यानंतर मी इथे सुकं खोबरं आहे ना ते किसून घेतलेलं आहे, साजूक तूप। त्यानंतर मी इथे म्हशीचं दूध घेतलेलं आहे, वेलची पावडर, सुंठ पावडर आणि इथे मी जायफळ घेतलेलं आहे। तुम्हाला सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, दुधाचा मावा कसा बनवायचा ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर आता सुरुवातीला आपल्याला गॅस आहे ना तो मध्यम ठेवायचा आहे आणि एका बाजूला आपल्याला काय करायचं आहे, तिल आहेत ना ते भाजून घ्यायचे आहेत आणि तिल भाजताना आपल्याला गॅस आहे ना तो स्लो ठेवायचा आहे। तर चला ते यामध्ये तिल घालूया आणि भाजताना आपल्याला एकदम करपून नाही घ्यायचे किंवा तांबूस पण करून नाही घ्यायचे, थोडेसेच भाजून घ्यायचे, हलकासा एक सोनेरी रंग आला पाहिजे ना। हो, आणि तिल भाजताना ना आपल्याला सतत परतत राहायचं आहे, नाही तर काय होईल हे तिल आहेत ना ते करपून जातील। तर आता तुम्ही पाहू शकता आपले तिल मस्तपैकी भाजलेले आहेत। आता काय करूया, गॅस बंद करूया। साधारण आपले 5 मिनिटांमध्ये हे भाजून झाले असतील ना। हो, तर आता आपण काय करूया, या वाटग्यामध्ये ना तिल काढून घेऊया आणि पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर हे सुकं खोबरं आहे ना ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना कधीही स्लोच गॅसवर भाजायचं आहे आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता आपलं सुकं खोबरं आहे ना ते सुद्धा भाजून झालेलं आहे, तर याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा सुका मेवा आहे ना तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, पण साजूक तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण बदामाचे काप घालूया आणि हे पिस्त्याचे काप आणि हे सुद्धा आपल्याला सतत परतत राहायचं आहे। हा बघा, आपला सुका मेवा सुद्धा भाजलेला आहे, आता याला सुद्धा आपण काढून घेऊया। तर इथे बघा दुधाला सुद्धा ना चांगली उकळी आलेले। तर आता मी काय करणार आहे, हे भांडं आहे ना दुधाचं ते या गॅसवरती घेणार आहे आणि आता या दुधाला ना आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे। ओहो, तुम्ही इथे पाहू शकता आपलं दूध आटून पूर्ण त्याची रबडी तयार झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट झालेली आहे। आता इथपर्यंतच आपल्याला तयार करायचं आहे? नाही, अजून थोडंसं आपल्याला परतत राहायचं आहे, म्हणजे थोडंसं घट्ट झालं पाहिजे। अच्छा, म्हणजे त्याची थिकनेस अजून थोडीशी हार्ड झाली पाहिजे ना। हो, बर। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता ही जी आपली कन्सिस्टन्सी आहे, तर ह्याच्यापेक्षा अजून थोडी आपल्याला घट्ट करायची आहे। आता बघा, एवढी घट्ट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाही तर काय होईल खालतून ना करपून जाईल आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे असं। ही बघा, आपली कढई सुद्धा ना थोडी थंड झालेली आहे आणि मावा सुद्धा ना आपला तयार झालेला आहे। तर आता काय करूया, आपण तिळ भाजून घेतलेले आहेत ना ते वाटून घेऊया।
आणि दुसरी गोष्ट एक पक्की लक्षात ठेवा की गॅस बंद केल्याच्या नंतर आहे ना डायरेक्ट त्याला सोडून नका देऊ, सतत परतत राहा. ती कढई आहे ना थंड होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे. आता का होईल जर तुम्ही डायरेक्टली सोडून दिलं ना तर कढई गरम असल्यामुळे आणि तो मावा एक साइडला सेट असल्यामुळे खालून लागू सुद्धा शकतो, करपू सुद्धा शकतो, हो की नाही? हो. तर ही चूक आपल्याला इथे करायची नाही, कारण का आपण एवढी मेहनत घेतलेली आहे, ती मेहनत कुठे वाया जायला नको. आणि हे आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं ना. हो, पण कसं वाटायचं माहित आहे, ह्याला चालू बंद करून ना असं वाटून घ्यायचं आहे. एकदम तुम्ही मिक्सरला फिरवलं ना तर तेल सुटेल. बर, तर हे बघा असे दरदरीत वाटले पाहिजे. तर या मी ताटामध्ये काढून घेते. आणि इथे बघा मी थोडेसे तील ना काढून घेतलेले आहेत. आपल्याला सगळेच तील वाटून नाही घ्यायचे आहे, थोडे ना मध्ये मध्ये दिसले पाहिजे. हो, प्रेझेंटेशन खूप महत्वाचं ना. हो, आता तील वाटून झाल्याच्या नंतर आपण काय करूया, हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ना ते सुद्धा आपल्याला क्रश करून घ्यायचे आहेत. तर हे बघा असे क्रश करून घ्यायचे आहेत. आता या वाटलेल्या साहित्यामध्ये हे बाजूला तील काढून घेतलेले आहेत ना ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. आणि हे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता एकजीव झाल्याच्या नंतर आपण काय करूया, तूप टाकून ना चांगलं भाजून घेऊया. इथे बघा मी कढई ना चांगली गरम करून घेतलेली आहे. आता यामध्ये ना आपण 2 चमचे तूप घालूया. आणि जास्त तूप नाही घालायचं आहे आपल्याला. वा, आणि तूप गरम झाल्याच्या नंतर आपण जे तीळ आणि शेंगदाणे आणि अख्खे तीळ जे आपण त्याचा मिक्सर तयार करून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं ना. हो, आता आपण ना परतून घेऊया. आणि हे आपल्याला किती वेळा भाजायचं आहे, म्हणजे थोडंसं साधारण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मगाशी पण आपण भाजलेलं आहे, पण तुपामध्ये का भाजते, कारण आपण हे वाटून घेतलेलं आहे ना तर त्याला सुद्धा आपल्याला तूप लावायचं आहे म्हणून मी भाजते. आणि थोडासा एक चांगला नटी फ्लेवर सुद्धा येईल, स्वाद सुद्धा येईल ना. हो, क्या बात आहे. आणि मगाशी आपण साधारण अंदाजे 5 मिनिटं याला भाजून घेतलं, तर आता किती मिनिटं आपल्याला भाजायचं आहे? आता पण आपल्याला 5 मिनिटंच भाजायचे आहे. हा, म्हणजे टायमिंग सांगितलं तर कसं म्हणजे सर्वांना समजेल की ॲटलीस्ट आपल्याला कितपर्यंत भाजायचं आहे, हो की नाही? हो, आणि स्लो गॅसवरतीच भाजायचं आहे, कारण आपण हे कूट केलेलं आहे ना ते जळू सुद्धा शकते. हो, हे महत्वाचं आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे इथे 2 प्रोडक्ट आहे. एक आहे ऑडी युनिरॅप आणि एक आहे ऑडी इकोबेक. ऑडी इकोबेक ह्या पेपरच्या सहाय्याने तुम्ही कोणतेही फिश फ्राय किंवा उकडीचे पदार्थ किंवा बेकिंगचे पदार्थ असे तुम्ही तयार करू शकता. आणि हा युनिरॅप आहे, ह्या पेपरचा यूज तुम्ही रोटीज, पराठा, सँडविच, बर्गर्स किंवा गरम गरम पकोडे वगैरे जे तयार करतो आपण त्यांना हेल्दी आणि फ्रेश ठेवण्यासाठी या पेपरचा तुम्ही यूज करू शकता. हे दोन्ही प्रोडक्ट जर तुम्हाला आपल्या किचनमध्ये ऑर्डर करायचे असतील तर ऑर्डर करण्यासाठी लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहेत, नक्की ऑर्डर करून घ्या. तर चला, आता हे भाजून झालेलं आहे. आता काय करूया, गॅस बंद करूया. आणि गॅस बंद केल्याच्या नंतर हे सतत ना आपल्याला परतत राहायचं आहे, कारण कढई ना गरम असते तर जळू सुद्धा शकते. हो, अशा मित्रांनो बारीक सारी टीप आहेत ना त्या लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला हे लाडू करताना कोणताही अडथळा नाही येणार, हो की नाही? हो. आता त्यानंतर ह्या कढईमध्ये आपण मावा तयार करून घेतलेला ना, ह्याच कढईमध्ये ना आपल्याला काय करायचं, हा गूळ आहे ना तो घालायचा आहे आणि चांगला वितळून घ्यायचा आहे. आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचा आहे, फक्त जस्ट वितळला पाहिजे. हो, आणि इथे आपल्याला आहे ना चिक्कीचा गूळ बिलकुल घ्यायचा नाही, नाहीतर तुमचे लाडू आहेत ना एकदम चिक्की सारखे कडक होतील. आपण इथे सॉफ्ट लाडू करतोय ना, तर इथे आपल्याला साधाच गूळ घ्यायचा. आणि बघा या स्टेजवरती आल्यावरती हा गूळ आणि मावा हा एकत्र सतत आपल्याला परतत राहायचा आहे, अदरवाईज गूळ आहे तो कढीला लागू सुद्धा शकतो ना. हो,
तर आता बघा तुम्ही पाहू शकता आपला गूळ चांगला वितळलेला आहे। तर यामध्ये ना आपण वेलची पावडर घालूया, त्यानंतर सुंठ पावडर घालूया आणि हे जायफळ आहे ना ते किसून घालायचं आपल्याला। आता एक जीव करून घेऊया। एक जीव झाल्याच्या नंतर आपण काय करूया, हे भाजून घेतलेले तील आणि शेंगदाणे आहेत ना ते घालूया। त्यानंतर हा सुका मेवा आहे ना तो सुद्धा घालूया। आता तुम्ही नाही घातला ना तरी सुद्धा चालेल। आणि हे सुकं खोबरं आता चांगलं एकजीव करायचं आहे, आपल्याला तूप वगैरे घालायचं नाही आहे। चला आता गॅस बंद करून घेऊया आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। वा मिक्सर एकदम मस्तपैकी हार्ड झालेलं आहे। जसं आपल्याला लाडू वळवायला जे प्रमाण लागतं ना त्या प्रमाणामध्ये ते पूर्ण टेक्स्चर आलेलं आहे आणि आपले लाडू सुद्धा एकदम भारी होणार आहेत ना। हो चला आता हे झालेलं आहे, आता लाडू बांधायला आपण सुरुवात करूया। पण हे बघा सारणसुद्धा गरम आहे आणि कढईसुद्धा गरम आहे, तर आपण काय करूया 5 मिनिटं ना थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण लाडू बांधून घेऊया। हो म्हणजे हाताला चटके सुद्धा जास्त लागणार नाहीत ना। हो पण एकदम पण आपल्याला थंड नाही करून घ्यायचा, कारण का कोमट असताना लाडू आहे ना एकदम सहज वळले जातात, हो की नाही। हो तर हे बघा आपलं सारण ना बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। तर आता काय करूया लाडू वळवायला सुरुवात करूया, पण त्याआधी ना थोडस हाताला तूप घेणार आहे मी। हाताला थोडस तूप लावलं ना काही सारण आहे ना ते चिटकणार नाही। आणि आपण साधारण लिंबूच्या आकारामध्ये लाडू बनवणार आहोत ना। हो तुम्हाला जर त्यापेक्षा छोटे बनवायचे असेल तर तुम्ही छोटे सुद्धा बनवू शकता। तर हा बघा लाडू तयार झालेला आहे। तर असेच आपण ना बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। तर इथे बघा मी सर्व तिलाचे लाडू तयार केलेले आहेत। थांबा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। हा बघा किती मऊसर झालेला आहे। ओ जबरदस्त, कसले भारी आपले इथे मस्त आहे की मऊदार माव्यासारखे मलाईदार असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत। मित्रांनो तुम्ही सुद्धा यंदाच्या मकर संक्रांतीला आपल्या घरी असे तिळाचे लाडू नक्की तयार करा आणि आपल्या घरच्यांसोबत एन्जॉय करा। मित्रांनो आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर पटकन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायसुद्धा विसरू नका, इंस्टाग्राम आय जी टी वरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायसुद्धा विसरू नका। चला अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।